नमस्कार मित्रांनो, स्वागत असा माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव असा मालवणी थिंग्स। तर मित्रांनो, माका बरेच दिवस व्हिडिओ अपलोड करूक नाही मिळाले, कारण आतापर्यंत जेवढे मी व्हीलॉग्स मी अपलोड केले ते सगळे गावचे असत आणि वर्क फ्रॉम होम होता आणि मी गावात होतोय म्हणून माका तो वेळ मिळत होतो आणखी मी व्हिडिओ तयार करू शकत होते। परंतु आता वर्क फ्रॉम होम बंद झालं असं आणि माझं ऑफिस चालू झालं असं आणि मी आता असे मुंबई, सो माका नाही वेळ मिळत आणि काही जाऊक मिळत नाही आणि त्याच्यामुळे माका व्हिडिओ टाकूक नाही मिळाले। पण त्यातल्या त्यात वेळ काढून जरा मी एक फिराक जाऊचो प्लॅन तयार केलेला आहे, आणखी त्याच्यामध्ये माझी बहीण हा माझं भाऊ असा। तर मित्रांनो, तो प्लॅन जरा मोठो हा, म्हणजे 7 दिवसांची एक टूर हा, आणखी ती टूर आम्ही एका टूर एजन्सीबरोबर जातो। टूरचं नाव असा लेट्स गो टुरिझम। आमचं एक माझी बहीण सोशल मीडियावरती काही वर्ष त्या पेजला फॉलो करत होती आणि त्यातूनच आमकां त्याची ॲडव्हर्टाईज मिळाली की ही टूर जाता। तर या टूर जाता हिमाचल, आणखी प्रॉपर 7 दिवसांसाठी, म्हणजे 7 नाईट 8 डेज असे ते 7 दिवस असत। तर लेट्स गो टुरिझम हे आम्ही फक्त इन्स्टावरती आणखी फेसबुकवरती त्याची इन्फॉर्मेशन बघितलं, पूर्ण डिटेल्स जे की जे त्यांनी अगोदर ट्रिप वगैरे कसे घेऊन गेले असत किंवा काय त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे, आणि आमकां ते ओके वाटलं म्हणून आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं आणखी त्यांच्याकडसून सगळं डिटेल इन्फॉर्मेशन घेतलं। मेन म्हणजे आमकां आवडलं की ते रिझनेबल, म्हणजे 9,799, म्हणजे ओव्हरऑल 10,000 पकडून चला, एवढी स्वस्त अशी होती। आणखी त्याच्यामध्ये 7-8 डेस्टिनेशन फिरत गावतली आमकां। आणखी मेन म्हणजे की आमचं एक स्वप्न होतं, म्हणजे पर्सनली माझा स्वप्न होता की मनाली, जेव्हापासून मी तो ये है जवान दिवाने पिक्चर बघितलंय तेव्हापासून माका वाटत होतं की आपण पण मनालीत जाऊ आणि की त्या बर्फात खेळायचा वगैरे। तर फायनली त्या स्वप्न आता पूर्ण होताला। टूर जाता आमची 28 फेब्रुवारी ते 8 मार्च। सो माका तुमका ह्या एवढा सांगता असा की ह्या टूरमध्ये, या 7 दिवसाच्या टूरमध्ये जा काय मी बघतलंय, जा काय मी एक्सप्लोअर करतलंय, एक्सपिरियन्स करतलंय, त्यात मी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतलंय। माझ्या युट्यूब चॅनलचं नाव तुमका माहितीच असा, मालवणी थिंग्स। आणखी मी जरी आता मुंबईत असलंय आणखी या मोठ्या टूरला जात असलंय, तरी पण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमका मालवणी ऐकाक मिळतला, त्याचबरोबर मराठी पण ऐकाक मिळणार, म्हणजे मालवणी आणि मराठी हे दोन्ही पण लँग्वेज मिक्स असतले। की 7 दिवसाची जी ट्रिप असा त्यामध्ये मी पूर्ण एक मोठो व्हिडिओ तयार नाही करत आहे, तर त्याचे छोटे छोटे पार्ट मी तयार करेन। नक्कीच तुमका व्हिडिओ आवडत अशी मी अपेक्षा करतंय, आणि आवडलो असतात तर लाईक करा, कमेंट करा, आणखी युट्यूबवरती नवीन असतात माझ्या चॅनलवरती तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होतं की माका प्रोत्साहन मिळतं जरा अजून नवनवीन व्हिडिओ तयार करूचे। तर आम्ही जातो इथून चंदीगड, चंदीगडला आम्ही काय तिथे रॉक गार्डन वगैरे जे काही त्याच्यामध्ये डेस्टिनेशन मेन्शन असतात ते बघतलो। तिथून नंतर आमची ओव्हरनाईट असा एक, म्हणजे त्या दिवशी ओव्हरनाईट आम्ही परत ट्रॅव्हल करतलो ते मनाली। मनालीमध्ये आम्ही 2 दिवस हॉटेलमध्ये असतलो, तिथे काही अटल टनलला जातलो आम्ही, तिथे स्नो व्हॅली असा, तिथे काही ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात, रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग म्हणा किंवा आईस स्केटिंग, ट्यूब स्केटिंग जे काय असेल ते तुमका मी नक्की त्या व्हिडिओमध्ये दाखवायचो प्रयत्न करतो, म्हणजे दाखवतलेच। दुसरा रिव्हर राफ्टिंग माका करूची होती, प्लस पॅराग्लायडिंग पण करूचा असा, ते करू माका मिळतला म्हणून खूप मी त्याच्यासाठी एक्साइटेड असतंय। सेकंड थिंग की तिथून नंतर आम्ही जातो कसोल मणिकरण, तिथे पण एक मंदिर असा आपलं हिंदू टेम्पल असा, प्लस गुरुद्वारा पण हा। त्याच्यानंतर आमची परत नाईट ओव्हरनाईट ट्रॅव्हल असतात ती म्हणजे अमृतसर। ती अमृतसरला गेल्यावरती तिथे आम्ही अट्टारी बॉर्डर, म्हणजे जी इंडिया आणि पाकिस्तानची जी बॉर्डर असतात, तिथे रोज संध्याकाळी परेड होतात आणि प्रॉपर सॅल्यूट करून दोन्ही पण देशाचे झेंडे खाली उतरवले जातात, तर ते आमकां सगळं बघूक मिळतला। गोल्डन टेम्पल बघू, नंतर जालियनवाला बाग जिथे खूप मोठी हत्याकांड झाली होती, तुम्ही बघितलं तुमचा इतिहास माहिती असतात म्हणा, त्याच्याबद्दल पण मी छोटीशी माहिती देईन। तिथे काही म्युझियम वगैरे असतात, नंतर तिथे मार्केट असा जिथे शॉपिंग वगैरे करू गावात, जसं की आम्ही मनालीमध्ये पण एक मॉल रोड म्हणून आम्ही तिथे व्हिजिट करतलो, आणि हिडंबा टेम्पल आहे मनालीमध्ये। हे असे काही पॉईंट्स असतात, ते सगळे पॉईंट्स मी या व्हिडिओमध्ये कव्हर करतलंय, सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमका पण आवडत तुम्ही पण ते माझ्याबरोबर तुम्ही पण आनंद घ्यावा, आणखी लाईक करा व्हिडिओ। सो लेट्स गो टुरिझम। आमची 11:30 पश्चिम एक्सप्रेस ट्रेन होती आणि आमच्याजवळ बॅग्स पण खूप होते म्हणून आम्ही डायरेक्ट उबर करून बोरिवलीला गेलो। Yeah.
ह्या मथुरा स्टेशन असं आणखी 10 मिनिटाचा हॉल्ट होतो, म्हणून आम्ही जरा पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरलो आणि मस्त इथे थोडे फोटो वगैरे काढलो आणि चाय पिलो, जरा बरं वाटलं. माका हे तुमका एक सांगेन सारखे वाटतं की तुमका टूरला जाऊचं असं तर तुम्ही AC स्लीपर कोचची तिकीट काढा, आमच्यासारखी चुकी करू नको. कारण आम्ही स्लीपर तिकीट काढलं होतं आणखी वाटत नव्हतं की आम्ही स्लीपर कोचने प्रवास करतो, असं वाटत होतं की आम्ही जनरल डब्यातून प्रवास करतो, एवढी गर्दी होती. अभी सर आगे काकी बाय 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 बाय. आमच्याबरोबर आमच्या डब्यात ते काका आणि काकू होते, खूप छान होते. आम्ही खूप बोललो आणखी मस्ती मजा करत जस्ट लाईक फॅमिली मेंबर असे आमचे त्या प्रवासामध्ये बनले होते. ते जाणार होते अमृतसरला आणि आम्ही चंदीगडला उतरलो. तर चंदीगडला आम्ही उतरल्यावरती सगळे म्हणजे आमचा जो ग्रुप होता तो आम्ही एकत्र जमलो. काही लोक AC कोचमध्ये होते, आम्ही स्लीपर कोचमध्ये होतो आणि काही जण फ्लाईटने येणार होते. तर आम्ही सगळं एकत्र जमलो आणि नंतर पुढचा बाकीचा आमचा प्रवास चालू झाला. चंदीगडला पोचल्यावरती 2 टेम्पो ट्रॅव्हलर्स 15-15 सीटरच्या होत्या, ज्यातून आम्ही पुढे 7 दिवस प्रवास करणार होतो. पूर्ण 7 दिवस आम्ही फिरणार होतो. चंदीगडला उतरल्यावरती तिथे असलेल्या फेमस रॉक गार्डनला आम्ही भेट दिली. मित्रांनो, ते रॉक गार्डन नेकचंद या माणसाने 1957 साली बांधायला सुरुवात केली आणि साधारणतः 1976 त्या रॉक गार्डनचं काम पूर्ण झालं. म्हणजे जवळपास 19 ते 20 वर्ष ती गार्डन तयार करण्यासाठी लागली. मित्रांनो, ते गार्डन 40 एकर या जमिनीमध्ये पसरलेलं आहे आणि त्या रॉक गार्डनची एंट्री फी ही 30 रुपये आहे. सांगायचं मेन गोष्ट म्हणजे ते जे गार्डन तयार केलेलं आहे हे पूर्ण वेस्टेज पार्टपासून तयार केलेलं आहे. म्हणजेच इंडस्ट्रीयल वेस्टेज पार्ट, होम वेस्टेज पार्ट आणि असे बरेचशा गोष्टींचे बारीक तुकडे हे असे एकत्र करून ते गार्डन तयार केलेलं आहे. मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही कधी चंदीगडला व्हिजिट केलात तर नक्कीच त्या रॉक गार्डनला भेट द्या, खूप बघण्यासारखं आहे.
रॉक गार्डनला व्हिजिट करून झाल्यानंतर आम्ही त्याच्या बाजूलाच असलेल्या सुखना लेक नावाच्या तलावाला भेट दिली. थोडासा आम्हाला उशीर झाला होता, आम्ही साधारणतः 5 ते 5:30 काहीतरी तिथे आम्ही पोचलो. तर मित्रांनो, तिथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे नवनवीन खाद्यपदार्थ असे मिळतात, आणखी जसं की आपण मुंबईमध्ये खाऊ गल्ली म्हणतो त्याप्रकारे काही दुकानं आहेत. आणखी लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटासा पार्क आहे ज्याच्यामध्ये पाणी वगैरे आहेत, काही राईड्स वगैरे आहेत. आणखी त्या तलावाच्या बाजूला फिरण्यासाठी खूप छान असा परिसर आहे. आणि मेन म्हणजे तिथे जो व्ह्यू आहे लेकचा तो खूप बघण्यासारखा आहे. आम्ही थोडा लवकर जायला पाहिजे होतो जेणेकरून मला अजून छान व्ह्यू तुम्हाला दाखवता आला असता. तर मित्रांनो, हे जे तलाव आहे हे हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि त्याची जी लांबी आहे ते 1.9 किलोमीटर एवढ्या अंतरावर तिथे पसरलेलं आहे. आणि आम्हाला तिथे फिरताना आजूबाजूच्या परिसरामध्ये सेम म्हणजे आपली मुंबईतील मरीन ड्राईव्हचा जो परिसर आहे तसा सेम फील येत होता. सो मी नक्कीच सांगेन, तुम्ही जर चंदीगडला गेला असाल तर नक्की त्याला व्हिजिट करा. त्याच्यानंतर आम्ही निघालो, साधारणतः 8-8:30 दरम्यान आम्ही तिथून निघालो ते थेट आम्ही डिनरसाठी पण एक छान असं हॉटेल होतं ज्याचं नाव होतं क्लासिक. मित्रांनो, ते हॉटेल खूप छान होतं आणि त्याचा जो इंटेरियर होता तो खूप छान होता. म्हणजेच जे लेट्स गो टुरिझमने जे मॅनेज केलं होतं मॅनेजमेंट, ते खूप त्यांचं छान होतं. त्यांचा जो डिनरचा आणि ब्रेकफास्टचा जे कन्सेप्ट होती ती मला खूप आवडली. तर तिथे ह्या हॉटेलमध्ये डीजे पार्टी वगैरे होती, काही फंक्शन्स वगैरे ते म्हणजे तिथे होतात. आणखी आमच्यासाठी एक सेपरेट रूम होता ज्याच्यामध्ये आम्ही डिनर केलं. डिनर करून झाल्यानंतर आम्ही परत प्रवासाला, म्हणजेच चंदीगडवरून आमची ओव्हरनाईट ट्रॅव्हलिंग होती ती म्हणजे थेट मनालीला होती. इथे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो, रात्री काहीतरी 1-2 होते, खूप थंडी होती. तोंडा पदर इकडे हुशार माणूस हा, थंडी एवढी थंडीमध्ये तू अशी चिपून पाय चप्पल नाही, ती पण दाखवावं लागेल मला.